सर्वांचे लाडके पोतार काका म्हणजेच चंद्रकांत मुकुंदराव पोतार, शिवसेनेचे शाखा प्रमुख, एक सच्चा शिवसैनिक, वार्ड क्रमांक 30 पवननगर या भागामध्ये 1990 पासून एक दिलान स्वच्छ मनानं शिवसेनेचं नित्यनियमानं काम करणारा एक सच्चा शिवसैनिक। कधी बूथ प्रमुख तर कधी गट प्रमुख तर कधी शाखा प्रमुख या विविध पदावर निस्वार्थ भावनेने व कोणतीही अपेक्षा न बाळगता प्रत्येक नागरिकांच्या मदतीला धावून येणारे सर्वांचे लाडके चंद्रकांत पोतार म्हणजेच पोतार काका यांचा आज वाढदिवस। आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्या सर्वांच्या वतीनं चंद्रकांतजी पोतार यांना लाख लाख शुभेच्छा। आपणास यश कीर्ती आरोग्य ऐश्वर धन संपदा सुख संपत्ती आणि समाधान हे सर्व काही आपणास लाभो या आपल्या सर्वांच्या वतीनं काकांना आपण शुभेच्छा देऊया। आणि पाहूया मित्रांनो पोतार काकांच्या जीवन परिचयाची एक झलक खास आपल्या सर्वांसाठी। झकास आणि सर्व मित्र परिवाराच्या वतीनं आपला परिवार आपली नोकरी हे सर्व सांभाळून पवननगर परिसरामध्ये शिवसेनेच्या शाखा प्रमुख पदावरती कार्य करत असतानाच पोतार काका नावाने प्रसिद्ध असणारे चंद्रकांतजी पोतार हे सर्वांचे लाडके 2008 मध्ये दत्त मंदिराची ट्रस्ट निर्माण करण्यात आली आणि या ट्रस्ट मध्ये सर्व सदस्यांसोबतच चंद्रकांतजी पोतार हे देखील पदाधिकारी म्हणून कार्य करू लागले। दत्त जयंती उत्सव असो किंवा दर गुरुवारची आरती असो, गुरु पौर्णिमा असो किंवा मंदिरामध्ये आणि मंदिर परिसरामध्ये साजरे होणारे विविध वार्षिक कार्यक्रम असो यामध्ये हिरिरीनं भाग घेणारे चंद्रकांतजी पोतार काका अगोदर मंदिर साधे होते। 2017 मध्ये मंदिराचे पुनर्निर्माण म्हणजेच बांधकामास सुरुवात झाली आणि पोतार काकांच्या आवाहनास परिसरातील सर्व नागरिकांनी मंदिर उभारणीसाठी देणगी देऊन या कार्यात सहभाग नोंदविला। आणि 2018 मध्ये सुंदर असे भव्य असे दत्त मंदिराचे काम पूर्णही झाले। अनेक मान्यवरांच्या सोबतच संभाजीनगर शहराचे महापौर नंदूजी घुडेले साहेबांनी मंदिराच्या परिसरामध्ये फरशी करण्यासाठी मोठी मदत केली। त्याचबरोबर नंदकिशोरजी पाठक आणि इतर सर्व मान्यवरांनी मंदिराच्या उभारणीसाठी सातत्यानं प्रयत्न केले, मदत केली आणि हे सुंदर असे भव्य मंदिर श्री अवधूत गुरुदत्त संस्थान पवननगर या नावाने प्रसिद्धीस येऊ लागले। अनेक संत महंतांनी या मंदिरास भेटी देखील दिल्या। वार्षिक उत्सव अतिशय आनंदाने या परिसरातील परिवार साजरा करू लागला। अतिशय साधे राहणीमान, स्पष्टोक्तेपणा, बोलण्यामध्ये मधुरता आणि प्रत्येकाशी आपुलकीचा संवाद असं रुबाबदार व्यक्तिमत्व म्हणजेच चंद्रकांतजी पोतार काका। आणि त्यांना या सामाजिक कार्यामध्ये सिंहाचा वाटा त्यांच्या सौभाग्यवती पत्नी मंजुषा वहिनींचा, त्या देखील पोतार काकांना या कार्यासाठी साथ देतात। मुलगी भाग्यश्री जी एका नामांकित कंपनीमध्ये HR विभागामध्ये नोकरी करते तर मुलगा ऋषिकेश हा देखील गुणवानासा हा 11वीमध्ये शिकतोय। या सर्व पोतार कुटुंबियांना आपल्या सर्वांच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा। सातत्यानं सामाजिक कार्य करायचं एवढाच विचार मनाशी बाळगून पोतार काकांनी पवननगर परिसरामध्ये नंदनवन फुलवलंय। कुठल्याही पदाचा गर्व न बाळगता किंवा कुठल्याही मोठ्या पदाची अपेक्षा न करता केवळ आपण सामाजिक कार्य करत राहायचं। आज पोतार काकांचा वाढदिवस आणि या वाढदिवसानिमित्त आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांच्या कार्याला लाख लाख शुभेच्छा, लाख लाख शुभेच्छा, लाख लाख शुभेच्छा।